अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अहमदनगरमधील उज्जैनी येथील हा धक्कादायक प्रकार आहे. हातपाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचा प्रकार घडलाय. अज्ञात व्यक्तींकडून बांधल्याचा प्रकार घडला आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमर सय्यद. उमर, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि या तरुणीची प्रकृती स्थिर आहे का? पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि याबाबतचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या अल्पवयीन विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर आहे, मात्र काल सायंकाळी 4:30 ते 5:30 दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हातपाय आणि तोंड बांधून ठेवले होते. 5:30 वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातीलच काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आणि या घटनेमुळे आता परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. मात्र या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि या प्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आता पोलीस तपासानंतरच नेमका हा प्रकार काय होता याच्या मागची सत्यता समोर येणार आहे. प्राची, उमर, शाळेच्या टेरेसवर हा संपूर्ण प्रकार घडणं हे धक्कादायक आहे, त्यामुळे शाळा प्रशासनाकडून काही अधिकची माहिती देण्यात आली का? नक्कीच हा प्रकार धक्कादायक असल्यामुळं अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शाळा व्यवस्थापनने याबाबत काही अधिकची माहिती दिलेली नाहीये, मात्र पोलिसांकडून याचा कसून तपास केला जात आहे आणि तपासानंतरच या मागची नेमकी सत्यता काय होती, मुलगी वरपर्यंत कशी गेली, कोण अज्ञात व्यक्ती होता, कोणी तिचा हात आणि पाय बांधून ठेवले होते, हे तपासानंतरच जे सत्य आहे ते समोर येणार आहे. नक्कीच उमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.